योगात आपण मानवाची रचना पाच थराची किंवा पाच कोशांची बनलेली आहे असं बघतो याला अन्नमयकोश मनोमयकोश प्राणमयकोश कोश. आणि आनंदमयकोश कोश म्हणजे अन्ना अन्नानं बनलेलं शरीर शरीर हे भौतिक शरीर जे फक्त तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा साठा आहे हे तुम्ही बाहेरून गोळा केलेलं आहे मनोमय कोश म्हणजे एक बुद्धिमत्तेचा थर ज्याची माहिती गोळा करायची क्षमता असते पण हा बुद्धिमत्तेचा एक संपूर्ण थर आहे फक्त इथं किंवा इथं किंवा इथं असं कुठं नाहीये शरीरातल्या प्रत्येक पेशीची स्वतःची अशी बुद्धिमत्ता आहे हो की नाही तर बुद्धिमत्ता ही सर्वत्र पसरलेली आहे जमा केलेली के माहिती ही सर्वत्र आहे मी जेव्हा हे म्हणतो लोकांना वाटतं की स्मृती म्हणजे ती फक्त तुमच्या डोक्यात आहे नाही नाही तुमच्या शरीरात तुमच्या डोक्याहून लाखपट जास्त स्मृती साठू नये आता सध्या तुमच्या खापर पणजोबांचं नाक तुमच्या चेहऱ्यावर बसलेलं आहे कारण तुमच्या शरीराला अजूनही ते आठवतंय नाही का हो की नाही लाखो वर्षांआधी तुमचे पूर्वज कसे दिसायचे नकळतपणे अजूनही तुमचे केस तसेच आहेत तुमची त्वचा तुमचा रंग तसाच आहे तुमच्या शरीराला ते आठवत आहे तुमच्या शरीरात तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढ्या आठवणी आहेत तर बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं आता सध्या तुमच्या शरीरातल्या एका पेशीत जे घडतय ते तुम्हाला तर्कानं किंवा बौद्धिकदृष्ट्या समजू शकतं का गुणसूत्राच्या किंवा डीएनएच्या एका परमाणूत काय घडतंय ते सुद्धा पूर्ण समजणं किती कठीण आहे तर बुद्धिमत्ता आणि स्मृती या शरीरातली तुम्ही ज्याला डोकं म्हणता त्याच्यात जे घडतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे एवढंच आहे की, की तुमच्या बुद्धिमत्तेच्या या भागाला विचार निर्माण करता येतात आणि तुम्ही तुमच्या विचारांशी एवढे बांधले जाता की तुम्हाला वाटतं की बुद्धिमत्ता हे फक्त इथंच आहे नाही हे सगळं यात तुमचं डोकं विचार करू शकणार नाही एवढी बुद्धिमत्ता आहे हेच योगाचं विज्ञान आहे याचा एक आयाम आहे म्हणजे मी याच्या एका अगदी छोट्या पैलूबद्दल बोलणार आहे मुळात योगाचा एक पैलू म्हणजे अस्तित्वाची भूमिती जाणणं मी जेव्हा अस्तित्वाची भूमिती म्हणतो उदाहरणार्थ ही सूर्यमाला ज्या प्रकारे कार्यरत आहे एक गोष्ट म्हणजे सगळं जीवन तुम्ही धरून तुम्ही सगळे सौर ऊर्जित आहात आहात की नाही सगळंच पूर्ण जीवन या पृथ्वीवरच हे सौर ऊर्जित आहे नाही का मी सहा महिन्यांआधी एका दार उघडं असलेल्या हेलिकॉप्टर मधून जात होतो आम्ही फक्त साडेचार हजार फुटांवर होतो प्रत्येक हजार फुटांवर तापमान घसरतं त्यामुळे तशी तयारी करून जावं लागतं पण पन अचानकपणे अगदीच गार पडलं इतकं की तिथं थांबणं कठीण झालं तर आम्ही बोलत होतो की खूप ढग आल्यानं अचानकपणे गार पडलं असेल मग आम्ही विचार करू लागलो की सूर्य नाहीसा झाला तर पूर्ण पृथ्वी गोठायला किती वेळ लागेल आम्हाला वाटलं कदाचित सहा महिने किंवा तीन महिने असं काहीतरी मी खाली आल्यावर चेक केलं तर कळलं की फक्त अठरा तासात या ग्रहावरचे सर्व समुद्र गोठून बर्फ होतील फक्त अठरा तासात पूर्ण गोठून जातील त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसतय की सूर्य हाच ऊर्जेचा मूलभूत स्रोत आहे सर्व काही या ग्रहावरचं हे सौर ऊर्जित आहे तर सूर्य पृथ्वी चंद्र आणि इतर ग्रह यांची भूमिती ज्या प्रकारे आहे याची या ग्रहावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत महत्वाची भूमिका आहे सगळं जीवन याच्याशी जोडलेलं आहे आता जेव्हा तुम्ही बुद्धिमत्ता म्हणता जेव्हा मन म्हणता तेव्हा तुम्ही बुद्धिमत्तेविषयी बोलत असता पण जर तुम्ही विचार बद्दल बोलत असाल तर ती मुख्यतः तुमच्या मेंदूतल्या न्यूरॉन्समुळे घडतीये पण जर तुम्ही मन म्हणजे एका बुद्धिमत्तेच्या अर्थानं बोलत असाल तर ती या शरीरात सर्वत्र पसरलेली आहे आणि संपूर्ण अस्तित्वातही द व्हेरी अर्थ दॅट यू वॉक अपॉन इज ट्रमेंडसली इंटेलिजंट तुम्ही ज्या मातीवरून चालता ती प्रचंड बुद्धिमान आहे तुम्ही कधी आंब्याचं झाड लावलं आणि चुकून त्यातून नारळ पाहिलंय तुम्ही असं कधी झालंय असं कधीच घडलं नाही त्याच्या शेजारच्या झाडाला नारळ येत होते पण त्यातून कधी चुकून नारळ आलाय इतकं निसर्गानं कधीच निर्माण केलं नाही का पण तुमची तार्किक बुद्धी वापरून तुम्ही कितीतरी वेळात चुका केल्यात तर तुम्ही हे समजून घ्यायला हवं की बुद्धिमत्ता आणि स्मृती या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत तुमच्या संपूर्ण मेंदूपेक्षा कितीतरी जास्त आहेत तुमच्या शरीरातली एक पेशी डीएनए चा एक परमाणू इतकी माहिती साठवू नये की ती तुमच्या पूर्ण मेंदूला कधीच समजणार नाही इतकी माहिती नये लाखो वर्षाआधी जे घडलं ते त्याला अजूनही आठवत आहे आणि ते प्रकट होत आहे नाही का तर हे कुठल्या एका जागी नाहीये तुमच्या आतच नव्हे सर्वत्र पसरलेली आहे पूर्ण सृष्टी ही फक्त एक अलौकिक बुद्धिमत्ता आहे